नमस्कार, मी सुदेशना। आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन। जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित स्वच्छता दौड मध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी यांच्यासह धावले विद्यार्थी। सर्वांनी घेतली स्वच्छतेची शपथ। संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री गुरु गोविंद सिंगजी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन संपन्न। माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता फेरी। परिसर स्वच्छ ठेवण्याचे केले नागरिकांना आवाहन। येणाऱ्या काळात भाजपा अधिक सक्षमपणे लढेल, भाजपाचे डॉक्टर अजित गोपझडे यांचा विश्वास। आता बातमीपत्र विस्ताराने। नांदेड उत्तरचे भाजपाचे उमेदवार माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आज हनुमानगड व परिसर स्वच्छता रॅली काढली। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पांढरे पक्ष संघटनेच्या कार्यात सक्रिय आहेत, हे विशेष। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनचे आवाहन केल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या संस्था, संघटना आणि पक्ष देखील स्वच्छ भारत मिशन मध्ये सामील होऊन आपला परिसर, आपला गाव, पर्यायाने आपलं राज्य आणि आपला देश स्वच्छ करण्याच्या मागे लागलेले आहेत। मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर मधून भाजपातर्फे उमेदवार असलेले सुधाकर पांढरे हे एका अर्थाने काँग्रेसच्या विरोधात पराभूत झाले असले तरी देखील ते मतदारांवर नाराज नाही। त्यांनी आपल्या पक्ष संघटनेचे कार्य अधिक सक्षमपणे आणि सक्रियपणे चालू ठेवलेले आहे। स्वच्छ भारत मिशन मध्ये ते आज सहभागी होऊन त्यांनी आपल्या मतदारसंघातील हनुमानगड, नाथनगर, केशवनगर भागामध्ये स्वच्छता फेरी काढली। त्यावेळी त्यांच्यासोबत संतोष चौधरी, विक्की कदम, राजू क्षीरसागर, राहुल वाघमारे, सोनू कल्याणकर, रमेश दात्रे, लक्ष्मीकांत साठे, सुशांत जोंधळे, विजय मुखेडकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चांगल्या प्रकारे कार्य होत असल्याचे म्हटले। गेल्या 8 वर्षापूर्वी संपूर्ण शहर साफ केलं, मोदी साहेबांचं नेतृत्व मिळालं आणि त्यांनी आव्हान दिलं, लय आनंद वाटला। हे काम करण्यामध्ये इतकी मजा आहे, लोक 2-2 कोटी रुपये लावून निवडून येतात, मी 25,000 रुपयामध्ये निवडून येतो। निवडणुका संपल्या की नेता जातो अथवा नेता पुढच्या निवडणुकीपर्यंत पडद्याआड होतो, परंतु नांदेड उत्तरचे भाजपाचे पराभूत उमेदवार असताना देखील सुधाकर पांढरे हे अधिक सक्रियरित्या पक्ष संघटनेच्या कार्यात लागले असून येणाऱ्या काळात ते नांदेड उत्तर म्हणजे भाजपामध्ये कशा प्रकारे फेरबदल करतात, ते भाजपाला कशा प्रकारे सक्षम करतात याबाबत चर्चा आहे। जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छतेचा संदेश अधिक सक्षमपणे नागरिकात पोहोचण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते। या जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी त्यासोबतच विद्यार्थी देखील उपस्थित होते। देश पातळीवर 2 ऑक्टोबर पासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेसाठी लोकसहभागातून गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिनानिमित्त नांदेड शहरामध्ये स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार आज सकाळी 8:30 वाजता शहरातील गांधी पुतळ्यापासून या स्वच्छता दौडला सुरुवात करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडिले यांच्या हस्ते या दौडचे उद्घाटन करण्यात आले असून जिल्हाधिकारी धीरज कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, शिक्षण व आरोग्य सभापती संजय पाटील बेळगे, आर्थ व बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती वंदनाताई लहानकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या दौडमध्ये जिल्हा परिषदेतील अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत शहरातील महानगरपालिकेचे शाळेतील विद्यार्थी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही दौड महात्मा गांधी पुतळ्यापासून निघून महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाली। यावेळी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करत आपला परिसर, आपला गाव, आपले राज्य आणि आपला देश कशा प्रकारे स्वच्छ ठेवता येईल या संबंधी शपथ घेतली। स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल। भारत माता की। या स्वच्छता दौडच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने वैयक्तिक स्वच्छतेसोबतच आपला परिसर कशा प्रकारे स्वच्छ ठेवा, त्याचबरोबर शौचालय बांधकामाचा प्रचार देखील केला। या दौडच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी देखील वेगवेगळ्या फलकांच्या माध्यमातून जनजागृती केली। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहताना नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। MIM पक्षाच्या ओवेसी यांच्या पक्षावर बंदी घालण्यासाठी सर्व पक्ष व सर्व समाजातर्फे दिनांक 20/11/2014 रोजी रेणुका माता मंदिर ते कलेक्टर ऑफिस पर्यंत काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व पक्ष व सर्व नांदेडकरांनी सहभागी होऊन ओबीसी सारख्या देशद्रोही यांना नांदेडकरांची ताकद दाखवावी। मोर्चाचे विनीत प्रताप सिंग खालसा, जिल्हा उपाध्यक्ष नांदेड, अनिल देशमुख, तालुका उपाध्यक्ष नांदेड।
शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजी नगर नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदर सिंह यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तहसील कार्यालयासमोर व्यापारी संकुलन तसेच श्री गुरु गोविंद सिंह जी मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन करण्यात आले. गुरुद्वारा तख सचखंड श्री हुजूर साहिबच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी गुरुद्वाराचे पंचप्यारे साहेबांनी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला संत बाबा बलविंदर सिंह जी, संत बाबा नरेंद्र सिंह जी, डॉक्टर सतबीर सिंह जी यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसील कार्यालयासमोर असलेल्या बावली साहेब येथे आधुनिक व्यापार संकुल उभारण्यात येणार असून या व्यापारी संकुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्यानंतर लगेचच श्री गुरु गोविंद सिंह जी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे देखील भूमिपूजन संपन्न झाले. गोरगरीब नागरिकांसाठी आणि सर्वसामान्य रुग्णांसाठी उभ्या होणाऱ्या या वास्तूचा उपयोग होणार असून या वास्तूचे बांधकाम आगामी काळात लवकरच परिपूर्ण होईल. डॉक्टर सरदार विजय सदवीर सिंह जी यांनी दिली. पहले भी हमने अनाउंस किया था कि यहाँ पे एक मेडिकल कॉलेज और हॉस्पिटल का उद्घाटन किया जाएगा और जल्दी इसको हम शुरू करने की कोशिश करेंगे. आज उसी सिलसिले में उसका भूमि पूजन जो है वो करने की कार्रवाई हुई है. श्री गुरु गोविंद सिंह जी यांच्या पवित्र कार्याने पावन झालेल्या नांदेड येथील भूमीमध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने अनेक भव्य दिव्य अशा इमारती उभ्या राहत असून नांदेड शहरामध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना निश्चितच लाभदायक ठरत आहे. श्री गुरु गोविंद सिंह जी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून आता गुरुद्वारा बोर्डाने रुग्णसेवेमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला असून येणाऱ्या काळात रुग्णांची सेवा अधिक तत्परतेने होईल ही अपेक्षा. आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमाला गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार रणजित सिंह जी चिरागिया यांच्यासह अनेक शीख बांधव उपस्थित होते. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे वेद लागले आहेत. नांदेड भाजपा आता पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का देण्यास सरसावली आहे. आज डॉक्टर अजित गोपछडे यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते. राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाची या कृषी उत्पन्न बाजार समित्यावर चालती राहिलेली नाहीये. त्यातच आता जिल्ह्यातील राजकारण्यांना विधानसभा निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. आज भाजपाचे वरिष्ठ नेते डॉक्टर अजित गोपछडे यांचा 43वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच नेता आणि कार्यकर्ता एकत्र आल्यानंतर निवडणुकीची चर्चा होणार नाही यात नवल काय? आज डॉक्टर अजित गोपछडे यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंग खालसा, विधानसभा अध्यक्ष बाबूराव पावडे, तालुका उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, तालुका सरचिटणीस शंकर वानेगावकर, मोहन जोगदान, जीवन कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर अजित गोपछडे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारण मीमांसा तपासली असता ते भाजपाला मिळालेली मते हे अपयश न मानता यशच मानतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेत त्यांनी पक्षाची मोठ चांगल्या पद्धतीने बांधलेली असल्यामुळे आम्हाला वेगळी तयारी करण्याची काही गरज पडणार नाही असं मला वाटते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व निवडणुकांमध्ये विशेषतः मी माझ्या बिलोली तालुक्यामधून माझं प्रतिनिधित्व करतो, त्या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मार्केट कमिटी गेल्या 25 वर्षापासून आम्ही ताब्यात ठेवलेली आहे. आता येणाऱ्या काळात लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागल्या असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते तयारीला देखील लागले असल्याचे डॉक्टर अजित गोपछडे यांनी म्हटले आहे. आणि त्यावरती देखील चेअरमन आहे, उपाध्यक्ष आहे, सगळी पदं आमच्याकडे आहेत. त्याच पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समित्या आमचे सर्व कार्यकर्ते लढवितील आणि प्रचंड मोठ्या बहुमताने ते निवडून येतील आणि मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असा मला आशावाद आहे. जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये थिंक टँक म्हणून समजल्या जाणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये डॉक्टर अजित गोपछडे यांची ओळख आहे. येणाऱ्या काळात डॉक्टर अजित गोपछडे भाजपामधील रावण, बिभीषण आणि कुंभकरण यांना सोबत घेऊन कशा प्रकारे पक्षाची मोठ बांधतात ते काळच ठरवेल. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित स्वच्छता दौडमध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी यांच्यासह धावले विद्यार्थी. सर्वांनी घेतली स्वच्छतेची शपथ. संत बाबा बलविंदर सिंह जी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री गुरु गोविंद सिंह जी हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे भूमिपूजन संपन्न. माजी महापौर सुधाकर पांढरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता फेरी. परिसर स्वच्छ ठेवण्याचे केले नागरिकांना आवाहन. येणाऱ्या काळात भाजपा अधिक सक्षमपणे लढेल भाजपाचे डॉक्टर अजित गोपछडे यांचा विश्वास. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.